तरुण विद्यार्थी वाचन करत नाहीत, ते स्वतःचंच खरं करतात अशा अनेक तक्रारी आपण तरुणाईबद्दल ऐकत असतो. पण यातील काही तरुण मंडळी स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी धडपडत असतात. अशीच काहीतरी करण्याची जिद्द दोन तरुणांनी बाळगली. यातील तरुणी आहे बदलापूरकर आणि तरुण आहे डोंबिवलीकर. आणि ही कहाणी आहे या दोन तरुणांच्या जिद्दीची. नमस्कार, मी सोनल सुर्वे, ओके त्यांची को फाउंडर. नमस्कार, मी समीर गुडेकर, ओके त्यांचा को फाउंडर. मी आणि सोनलने लॉकडाऊनच्या काळामध्ये 2020 ओके त्यांची सुरुवात केली. तर आमचं विजन असं आहे की जे नवीन नवीन व्यवसाय आहेत किंवा ते जे अगदी पूर्वीपासून व्यवसाय करत आहेत, तर त्यांना नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती देणं आणि त्यांच्या व्यवसायाला अधिक उंचीवर नेऊन पोहोचवणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे. ऐन टाळेबंदीत जेव्हा व्यावसायिक आपला व्यवसाय बंद करत होते, त्यावेळी या दोन तरुणांनी स्वतःचा एक व्यवसाय सुरू केला. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटत असेल ना, पण आज 2 वर्षांनी त्यांनी सुरू केलेल्या सोशल मीडिया ब्रँडिंग या त्यांच्या छोट्याशा व्यवसायाचं रूपांतर हळूहळू मोठ्या व्यवसायात होऊ लागले आहे. सो जेव्हा आम्ही पास आउट झालो तेव्हा आम्ही 21 वर्षांचे होते आणि तेव्हापासून आम्ही बिझनेस सुरू केला आहे आणि आता 3 वर्ष झाली, 3 वर्ष होतील आमच्या बिझनेसला. आणि यात म्हणजे आमची पूर्ण जी टीम आहे ती सुद्धा सगळे फ्रेशर्स आहेत आणि जस्ट पास आउट होऊन ते आमच्यासोबत ॲज अ इंटर्न म्हणून ते आधी जॉईन झाले आणि त्याच्यानंतर ते फुल टाइम रोल बेसिसवर काम करत आहेत. सो सुरुवातीचे 2 वर्ष आम्ही पूर्ण घरून काम करत होतो. मग कधी माझ्या घरातून कधी याच्या घरातून असं आम्ही एकमेकांच्या घरी जाऊन काम करायचो. ते नाही शक्य झालं तर आम्ही ऑनलाईन मीटिंग घेऊन काम करायचो. दिवसभर आमचे फोन सुरू असायचे, त्याला फोन कर त्याला फोन कर असं करत आम्ही सगळे टीमने फोनवर कामं करायचो. आणि आता 2.5 वर्षांनी आमचं ऑफिस आहे डोंबिवलीमध्ये. कॉलेजमधून नुकतेच पास आउट झालेलो आणि कोरोना लॉकडाऊन असल्यामुळे पैशाची चणचण तर होतीच, त्यामुळे मोबाईल डिव्हाइसवरच मी बहुतेक कामं केलेली आहेत. लॅपटॉप घ्यायला त्यावेळी पैसे नव्हते, नंतर मग हळूहळू कामं करत करत पैसे यायला लागले, मग लॅपटॉप घेतला आणि मग अगदी काम सुरळीत व्हायला लागलं. सुरुवातीचा काळ अगदी सोपा नव्हताच, जसं इतर व्यवसायांप्रमाणे आमच्याही व्यवसायामध्ये चढ उतार होतेच. त्यामध्ये पाहायला गेलो तर अगदी 100 रुपयांपासून ते मोफत पण काम केलंय आम्ही. त्यानंतर महिन्याला कसे बसे 3000 रुपये कमवायला लागलो आणि त्या 3000 मध्ये 2 वाटे. पण हे सगळं होत असताना घरच्यांनी पण आमच्यावर शंका घ्यायला सुरुवात केली होती की कशा पद्धतीने हे पुढे जाईल. आणि इव्हन आम्हाला पण आमच्यामध्ये डाऊट निर्माण झाला होता की आम्ही हे करू शकतो का, एक करिअर ऑप्शन म्हणून होऊ शकतो का, याकडे आम्ही पाहायला लागलो. मध्यंतरी तर आम्ही बंद वगैरे करण्याचा पण आमच्या डोक्यामध्ये विचार आला होता की बाबा हे आमच्याने शक्य होणार नाहीये, पण आम्हाला करायचं होतं आणि आज ते करतोय याचा खूप आनंद आहे. सोनल आणि समीर हे दोघेही वर्गमित्र. वयाच्या 21व्या वर्षी महाविद्यालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया ब्रँडिंग आणि जाहिराती या व्यवसायाला सुरुवात केली. सध्या या व्यवसायाने भरारी घेतली असून ज्या व्यावसायिकांना सोशल मीडिया हाताळता येत नाही त्यांच्यासाठी त्यांनी मोफत कार्यशाळाही सुरू केल्या आहेत. भाग्यश्री प्रधानाचार्य, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली.